तुम्ही जर सध्या फाउंडेशन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन असेल की कोणत्या फाउंडेशन मध्ये इन्व्हेस्ट करायचं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा यूजर आय डी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 5 डॉक्स टू फाउंडेशन शेअर करणार आहे. आणि जे सगळे फाउंडेशन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते डॉक्टर फाउंडेशन्स आहेत. तर बेसिकली डॉक्टर फाउंडेशन्स म्हटलं की त्याच्या प्राईस या मोस्टली 1000 रुपयापेक्षा कमी असतात. इथे जे बाकीचे हाय एंड फाउंडेशन्स असतात तर त्याच्या प्राईस या थोड्याशा 2-3 हजारपर्यंत अशा जातात. तर आज आपण सगळे डॉक्टर फाउंडेशन्स बघणार आहोत. आणि हे जे सगळे फाउंडेशन्स आहेत ते चांगल्या असे वेल नोन ब्रँडचे जे फाउंडेशन्स आहेत ते फाउंडेशन्स मी बऱ्याच वर्षांपासून वापरते. आणि ते सगळे फाउंडेशन्स तुमच्या स्किनवरती अतिशय चांगले आहेत. म्हणजे ते एकदम असे कमी प्राईसचे वगैरे पण फाउंडेशन्स नाही आहेत. 400 रुपीज पासून ते 1000 रुपीज पर्यंत या रेंजमध्ये हे फाउंडेशन्स आहेत. त्याच्यामुळे या फाउंडेशन्सची जी क्वालिटी आहे ती अतिशय चांगली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नक्कीच या फाउंडेशनला ट्राय घेऊ शकता. एकंदरीत या फाउंडेशनचा डिटेल रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की त्याचं फॉर्म्युलेशन कसं आहे, त्याचं पिगमेंटेशन कसं आहे, ते कोणत्या स्किन टाईपला सगळ्यात जास्त सूट करेल. म्हणजे तुमची जरी स्किन ड्राय असेल किंवा ऑइली असेल, कॉम्बिनेशन स्किन असेल, तर तुम्ही याच्यापैकी तुम्हाला तुमच्या स्किनला साधायचा असा फाउंडेशन चॉईस करू शकता. आणि तुम्ही एकंदरीतच जर फाउंडेशनच्या शोधात असाल तर तुम्हाला या व्हिडिओचे खूप जास्त हेल्प होईल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात पहिलं फाउंडेशन जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते आहे हे लॉरिअलचं फाउंडेशन. तर लॉरिअलच्या फाउंडेशनबद्दल तुम्ही खूप जास्त ऐकलं असेल. आणि लॉरिअलचे फाउंडेशन्स पण 2-3 प्रकारामध्ये येतात. आज मी लॉरिअलचं एक दुसरं फाउंडेशन देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर लॉरिअलचे फाउंडेशन्स आर लाईक व्हेरी गुड फाउंडेशन्स. तर या फाउंडेशनबद्दल जर बोलायला झालं तर याची जी प्राईस आहे ती 799 रुपीज आहे. आणि याच्यामध्ये 16 शेड्स अवेलेबल आहेत. म्हणजे इंडियामधलं बघाल तर तुम्ही याच्यामध्ये 16 शेड्स अवेलेबल आहेत. तुम्ही नायकावरती वगैरे बघितलं तरी तुम्हाला हे फाउंडेशन आणि त्याचे सगळे शेड्स मिळू शकतात. त्याच्यामुळे बेसिकली 16 शेड्स असल्यामुळे तुम्हाला पण खूप इझी जातं तुमचा शेड निवडायला. बिकॉज एकदम जर कमी ऑप्शन्स असतील तर बऱ्याचदा आपल्याला पाहिजे तो शेड आपल्याला मिळत नाही. तर या फाउंडेशनची सगळ्यात चांगली गोष्ट अशी म्हणजे याच्यासोबत असा पंप येतो. बिकॉज तुम्ही ना बऱ्याचशा फाउंडेशन बघाल तर त्याच्यासोबत असा पंप येत नाही. इव्हन तुम्हाला मेबलिनचं फाउंडेशन माहिती असेल किंवा जे इव्हन काही काही हाय एंड फाउंडेशन्स आहेत जसं की एस्टी लॉडर फाउंडेशन, ते आय गेस ते फाउंडेशन 3-4 हजारला मिळतं. पण त्याच्यासोबत पंप मिळत नाही. पण जेव्हा तुम्हाला फाउंडेशनला पंप मिळतो तेव्हा ते फाउंडेशन काढणं आणि त्याची क्वांटिटी वगैरे अशी व्यवस्थित अशी बाहेर येते. त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप जास्त इझी करतात. बिकॉज पंप नसल्यावरती मग कधी कधी असं भस्कन ते हातावरती खूप जास्त येतं. आणि मग इटली ते कधी कधी असं वेस्ट गेल्यासारखं होतं. त्याच्यामुळे पंप प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल इन द फाउंडेशन. आता या फाउंडेशनच्या कन्सिस्टन्सीबद्दल बोलायला झालं तर हे असं जास्त पातळ देखील फाउंडेशन नाही आहे आणि जास्त दाट देखील फाउंडेशन नाही आहे. म्हणजे हे खूप नॅचरल ड्यूई असं फाउंडेशन आहे. आता या फाउंडेशनची सगळ्यात जास्त चांगली गोष्ट अशी म्हणजे जी बाकी कुठल्याच फाउंडेशनमध्ये नाही आहे ती म्हणजे हे फाउंडेशन मॅट आहे. पण तरी पण याच्यामध्ये असं एक शिअर शाईन आहे, एक असं शिअर ग्लो आहे. तर मोस्टली काही काही असे असतात की त्यांना फाउंडेशन्समध्ये एकदम असं मॅट फिनिशचं फाउंडेशन नको असतं. त्यांना असं थोडंसं त्याच्यामध्ये ग्लो हवा असतो किंवा थोडीशी अशी शाईन हवी असते. तर या फाउंडेशनमध्ये ती शाईन तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये असे एकदम मी क्रंचेस नाही बोलणार असे पार्टिकल्सचे असे, पण असं थोडंसं असं शिअर शाईन आहे या फाउंडेशनला. ज्याच्यामुळे हे मोस्टली असं ट्रेडिशनल ओकेजन्सला, लग्नातल्या मेकअपसाठी वगैरे खूप चांगलं असं फाउंडेशन आहे. आज जे मी स्किनवरती लावलेलं आहे ते हेच फाउंडेशन आहे. हे फाउंडेशन पार्टीजसाठी, फंक्शनसाठी, लग्नांसाठी खूप चांगलं असं फाउंडेशन आहे. बिकॉज याच्यामध्ये तशा प्रकारचा ग्लो आहे. या फाउंडेशनची दुसरी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे फाउंडेशन कोणत्याही स्किन टाईपवरती सूट होईल. म्हणजे तुमची स्किन ड्राय असेल, कॉम्बिनेशन असेल किंवा मग
ऑइली स्किन असेल तरी हे फाउंडेशन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे असं सूट होईल. हे फाउंडेशन तुमच्या स्किन वरती पण खूप जास्त वेळ राहतं. म्हणजे सकाळी जर तुम्ही हे फाउंडेशन लावलं तर 5 दिवसभर देखील हे तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकतं. त्याच्यामुळे हे असं लॉंग स्टेइंग असं फाउंडेशन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर असा कोणता फाउंडेशन हवा असेल तर तुम्ही नक्कीच या फाउंडेशन मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता ज्या दुसऱ्या फाउंडेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे हे मेबिनचं फाउंडेशन. तर आता सगळ्यांना हे फाउंडेशन माहिती असेल बिकॉज हे खूप पॉप्युलर असं फाउंडेशन आहे. तर या फाउंडेशनची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे हे फाउंडेशन खूप जास्त अफोर्डेबल फाउंडेशन आहे. याची प्राइस फक्त 500 रुपीज आहे आणि हे फाउंडेशन पण 14 शेड्स मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचा शेड हवा असेल तर तुम्ही इझिली म्हणजे तुमचा शेड निवडू शकता. तर आता या फाउंडेशन सोबत तुम्हाला पंप मिळत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर हवा असेल तुम्हाला वेगळा पंप लावायला लागेल किंवा मग डिरेक्टली तुम्हाला तुमच्या हातावरती ओपन घ्यावं लागतं. तर हे जे फाउंडेशन आहे याची पण कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे. हे पण फाउंडेशन जास्त पातळ नाही आहे आणि जास्त डार्क देखील नाही आहे पण खूप छान अशी नॅचरल फिनिश येते याची तुमच्या स्किनवरती. हे जे फाउंडेशन आहे ते तुमच्या स्किनमध्ये खूप छान ब्लेंड होतो आणि तुम्हाला एकदम असा मॅटिफाईंग असा लुक देतो. तरी मग मोस्टली ज्या लोकांची स्किन खूप जास्त ड्राय आहे तर त्यांनी हे फाउंडेशन वापरण्या अगोदर तुमची स्किन ही खूप छान अशी मॉइश्चराइज करायला हवी. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी हे फाउंडेशन खूप चांगला असा ऑप्शन आहे. हे पण फाउंडेशन तुमच्या चेहऱ्यावरती 6-7 तास इतकं राहतं आणि हे फाउंडेशन एकदम मॅट असल्यामुळे हे तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी कॉलेजला जाण्यासाठी खूप चांगला असा ऑप्शन आहे. आता जे तिसरं फाउंडेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे मिलानीचं फाउंडेशन. तर हे जे फाउंडेशन आहे याची प्राइस 1300 रुपीज आहे. तर हे थोडंसं असं कॉस्टली साईजला असं फाउंडेशन होतं पण तुम्ही याला छान असं ऑफरमध्ये घेऊ शकता. नाही कधी ऑफर असेल किंवा तुम्हाला खूप चांगलं असं डिस्काउंटमध्ये मिळेल तर तुम्ही त्यावेळेला या फाउंडेशनला ट्राय देऊ शकता. तर आता या फाउंडेशनची सगळ्यात चांगली गोष्ट अशी तर म्हणजे हे खूप छान असं पिगमेंटेड आणि हाय कवरेज असं फाउंडेशन आहे. म्हणजे जसं की याच्यावरती लिहिलेलं आहे मिलानी कन्सील प्लस परफेक्ट 2 इन 1 फाउंडेशन. त्याच्यामुळे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जरी कन्सिलर लावलं नाही तरी पण तुमचे जे डार्क पॉईंट आहेत म्हणजे तुमच्या स्किनमध्ये जसं डार्कनेस नसेल तर हे फाउंडेशन ते पॉईंटसाठी खूप छान कव्हर करू शकतात. तुम्हाला कन्सिलरची गरज पडणार नाही जर तुम्ही हे फाउंडेशन घेतलं तर. हे फाउंडेशन 7 शेड्स मध्ये अवेलेबल आहे आणि हे तुमच्या स्किन टोनला खूप छान असं सूट करतं. हे ऑइल फ्री फाउंडेशन आहे त्याच्यामुळे ऑइली स्किन कॉम्बिनेशन स्किन वाला हे खूप चांगलं असं फाउंडेशन आहे. हे जे फाउंडेशन आहे ते थोडस थिक फाउंडेशन आहे म्हणजे एकदम पातळ असं हे फाउंडेशन नाही आहे. त्याच्यामुळे या फाउंडेशनला जर तुम्ही खूप व्यवस्थित बिल्टअप केलं तर तुम्हाला कन्सिलरची देखील गरज पडणार नाही. हे फाउंडेशन दिवसभर तुमच्या चेहऱ्यावरती राहतं. म्हणजे मी पण लग्नांमध्ये वगैरे हे फाउंडेशन यूज केलेलं आहे आणि तुम्ही अक्षरशः सकाळी लावलं तर ते रात्रीपर्यंत तुमच्याच चेहऱ्यावर खूप छान राहतं. त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंटला तुम्ही हे फाउंडेशन यूज करू शकता. हे जे फाउंडेशन आहे ते स्पेक्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ फाउंडेशन आहे. त्याच्यामुळे हे इव्हेंटला खूप छान असं फाउंडेशन आहे आणि याने फोटो फिनिश खूप छान येतं. म्हणजे असं फोटोजमध्ये हे फाउंडेशन अतिशय सुंदर दिसतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला इव्हेंटसाठी फक्त असं ओकेजनसाठी रेडी होण्यासाठी फाउंडेशन असेल तर हे फाउंडेशन खूप चांगला असा ऑप्शन आहे. तुम्ही याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता. तर आता जे चौथं फाउंडेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे हे थ्री ब्युटीचं फाउंडेशन. तर हे फाउंडेशन मी आता जस्ट रिसेंटली घेतलेलं आहे आणि हे फाउंडेशन पण अतिशय सुंदर असं फाउंडेशन आहे. तर या फाउंडेशनची जी प्राईस आहे ते 1200 रुपीज आहे आणि मी हे डिस्काउंटमध्ये आय गेस 900 किंवा 950 रुपीजला घेतलेलं. त्याच्यामुळे तुम्ही जर छान असं ते सेलमध्ये घातलं तर ते फाउंडेशन पण 1000 रुपीजपेक्षा कमी प्राईसमध्ये मिळेल आणि सगळ्या फाउंडेशन अतिशय चांगले आहेत. आणि या फाउंडेशनची सगळ्यात चांगली गोष्ट अशी ती म्हणजे तुम्ही हे ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. म्हणजे तुम्ही जर त्यांच्या फाउंडेशनचा चार्ट बघितला ऑनलाईन तर त्यांनी खूप छान असा व्यवस्थितरित्या असं एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे तुम्ही ना तुम्ही हा चार्ट दाखवतोय तर तुम्ही जसं की हा चार्ट बघू शकता. तुमची स्किन जर जास्त फेअर असेल मीडियम असेल किंवा डीपर स्किन टोन असेल तर त्याच्यानुसार त्यांनी वेगवेगळे शेड्स केलेले आहेत आणि त्या हिशोबाने पण तुम्हाला तुमच्या जो स्किन टोन आहे त्याला अनुरूप कोणता असा शेड असतो तुम्ही त्याच्यामध्ये ते चॉईस करू शकता. त्याच्यामुळे जे तुम्हाला ऑनलाईन पण फाउंडेशन घ्यायला तुमच्या सोप्पं पडतं. मी पण हा ऑनलाईनच घेतलेला आहे आणि हा शेड मला खूप छान असा फील झाला. आणि फाउंडेशन मी कुठेही असं ट्राय करून बघितलं होतं पण मी डिरेक्टली तो ऑनलाईन मागवला आणि हा शेड मला खूप छान असा सूट झाला.
या फाउंडेशनची सगळ्यात चांगली गोष्ट अशी म्हणते की तुम्हाला 20 शेड्स मला मिळतं, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त शेड्स आहेत एक्सप्लोर करायला. तुमच्या स्किनला एकदम परफेक्ट असा शेड तुम्हाला मिळाला असतो, बिकॉज त्याच्याबद्दल 20 शेड्स अवेलेबल आहेत. तुमच्या स्किन टोननुसार अख्खी फाउंडेशनचा रंग कसा निवडायचा आणि तो पण ऑनलाईन कसा निवडायचा याचा पण मी एक व्हिडिओ केलेला आहे, तर तो व्हिडिओ मी इथे कुठेतरी अटॅच करतो, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करू शकता. हे फाउंडेशन तुम्हाला लाईट टू हेवी असं कव्हरेज देतं, आणि हे जे फाउंडेशन आहे ते मोस्टली सगळ्या स्किन टाईपचं सूट होतं, पण मोस्टली हे ड्राय स्किनला खूप छान असं सूट होईल, बिकॉज याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते ड्राय स्किन वाल्यांसाठी खूप चांगले असे इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याच्यामुळे ड्राय स्किन वाल्यांसाठी हे फाउंडेशन इज अ व्हेरी गुड फाउंडेशन. आणि जरी तुम्ही तुमचे स्किन कॉम्बिनेशन असेल ऑलरेडी असेल तरी तुम्ही हे फाउंडेशन वापरू शकता. हे फाउंडेशन जे आहे ते खूप असं हायड्रेटिंग फाउंडेशन आहे, आणि ते तुमच्या स्किनमध्ये पण खूप छान असं ब्लेंड होतं, खूप छान अशी नॅचरल फिनिश होतं ते तुमच्या स्किनला. आणि दिवस दिवसभर म्हटलं तरी हे फाउंडेशन देखील तुमच्या स्किनवरती राहतं, त्याच्यामुळे तुम्हाला असं. आणि हे फाउंडेशन मोस्ट इम्पॉर्टंट असं मॅट फाउंडेशन आहे, त्याच्यामुळे हे पण फाउंडेशन तुम्ही ऑफिसला वापरू शकता किंवा कॉलेजला वापरू शकता, दिवसभर हे तुमच्या स्किनवरती असं छान इम्पॅक्ट राहील. आणि हे जेव्हा तुम्ही फाउंडेशन लावता तेव्हा तुम्हाला खूप छान असं कम्फर्टेबल वाटतं, असं काहीतरी केके असं तुमच्या चेहऱ्यावरती आहे तसं अजिबात वाटत नाही. हे फाउंडेशन लावल्यावरती चेहऱ्यावरती अजिबात कुठलाही केकीनेस वाटत नाही, बिकॉज याचे इन्ग्रेडियंट्स अतिशय चांगले आहेत, खूप छान असे एनरिच्ड आहेत विथ प्रॉपर ऑइल्स, त्याच्यामुळे स्किनवरती ब्लेंड होताना पण ते खूप इझिली आणि असं छान प्रकारे ब्लेंड होतं. तर आता ते लास्ट आणि फिफ्थ फाउंडेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते आहे ते लॉरियलचं इन्फॅलिबलचं फाउंडेशन. तर हे जे फाउंडेशन आहे ते बाकी फाउंडेशन सारखं अशा ग्लास बॉटल्समध्ये अवेलेबल नाही आहे, पण हे एका ट्यूब फाउंडेशन म्हणजे एका ट्यूबमध्ये येतं हे फाउंडेशन. हे असं एक ट्यूब फाउंडेशन आहे, आणि हे जे फाउंडेशन आहे ते ट्यू मॅट असं फाउंडेशन आहे, अशी याला एक धुळी अशी फिनिश आहे. म्हणजे लॉरियलचे फाउंडेशन असतात त्याला मोस्टली अशी धुळी फिनिशच असतात, म्हणजे मी पहिलं पण जे तुम्हाला दाखवलं त्याला पण अशी धुळी फिनिश आहे, आणि हे फाउंडेशन देखील तसंच आहे, हे असं सॅटिन फिनिशमध्ये येतं. आणि या फाउंडेशनची सगळ्यात चांगली गोष्ट अशी म्हणजे हे तुम्हाला 22 शेड्समध्ये अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही इझिली तुम्हाला हवा तसा तुमच्या स्किनला जो हवा आहे तो शेड तुम्ही याच्यातून निवडू शकता. हे पण खूप फुल कव्हरेज असं फाउंडेशन आहे, आणि खूप जास्त वेळासाठी हे तुमच्या स्किनवरती राहतं, लॉंग वेअर असं हे फाउंडेशन आहे. याचा पण जो फॉर्म्युला आहे तो ऑइल फ्री फॉर्म्युला आहे, आणि हे पण वॉटर रेझिस्टन्स कट रेझिस्टन्स असं आहे, त्याच्यामुळे हे दिवस दिवस देखील तुमच्या चेहऱ्यावरती राहतं, त्याच्यामुळे तुम्ही या फाउंडेशनला देखील ट्राय देऊ शकता. खूप चांगलं फाउंडेशन आहे, याला पण छान अशी सेमी मॅट अशी फिनिश येते, आणि दिस इज ऑल्सो अ व्हेरी गुड फाउंडेशन. आय गेस याची प्राईस मे बी मला आता हे 500 ते 600 रुपयामध्ये तुम्हाला मिळतं, मी पण बऱ्याच दिवसांमध्ये घेतलेलं त्याच्यामुळे माझं पण लक्षात नाही आहे याची एक्झॅक्टली प्राईस आहे ती. तर मग हे होते 5 असे ड्रग्सचे फाउंडेशन जे मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. याच्यामध्ये मी एकंदरीत तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही कसे हे फाउंडेशन चॉईस करू शकता, याच्यामध्ये तुम्हाला किती शेड्स अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला हवं तसं तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता, कोणता फाउंडेशन हवा आहे ते तुम्ही घेऊ शकता. हे सगळे फाउंडेशन ऑनलाईन देखील अवेलेबल आहेत, आणि तुम्हाला जर ऑफलाईन जर ॲक्सेस असेल या फाउंडेशनचा तरी तुम्ही ते घेऊ शकता. जस्ट फक्त एका गोष्टीची काळजी घ्यावी, म्हणजे कधीतरी ना असे कॉस्मेटिक शॉप्स असतात आणि तिथे पण हे फाउंडेशन्स असतात, पण जस्ट मेक शुअर ते फाउंडेशन्स नक्की म्हणजे ऑथेंटिक आहेत का, बिकॉज बऱ्याच असे डुप्लिकेट फाउंडेशन्स पण विकले जातात, त्याच्यामुळे त्या गोष्टींची फक्त तुमच्या ऑफलाईन फाउंडेशन्स घेता त्यावेळेला काळजी घ्या. आणि तुम्ही जर ऑनलाईन घेणार असाल तरी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन तुमच्या फाउंडेशनचा शेड कसा निवडता येईल हे लक्षात येईल, तर तो व्हिडिओ पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करते आणि इथे वरती पण स्क्रीनवरती कुठेतरी मेन्शन करते, तर तुम्ही तो व्हिडिओ देखील चेक करू शकता. तर हा होता बेसिकली ड्रॉक्सो फाउंडेशनचा रिव्ह्यू. तर याच्यामध्ये जे जे असे प्रॉमिनेंट मोस्टली यूज होणारे ड्रॉक्सो फाउंडेशन आहेत ते सगळे फाउंडेशन्स मी याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केले. आता पर्सनली मला पण हे सगळे फाउंडेशन्स खूप जास्त आवडतात, म्हणजे प्रत्येक फाउंडेशनची अशी वेगवेगळी कुठलीतरी खासियत आहे ज्याच्यामुळे ते फाउंडेशन असं जास्त चांगलं वाटतं, किंवा म्हणजे असं नाही आहे की याच्यामधला असा एकच कुठला तरी फाउंडेशनचा शेड माझा असा फेवरेट आहे. मोस्टली माझ्या मिलानीचं पण फाउंडेशन संपत आलेलं आहे जवळजवळ, ते देखील फाउंडेशन खूप जास्त वापरलेलं आहे. मेबीनच्या फाउंडेशनची पण बॉटल जवळजवळ संपत आलेली आहे, ते पण मी खूप जास्त वापरलेले आहे. तर एकंदरीत खूप चांगले असे फाउंडेशन्स आहेत,
आणि तुम्ही छान असा सेलच्या वेळेला, डिस्काउंटच्या वेळेला तुम्ही घ्याल तर तुम्हाला हे खूप चांगल्या अशा डील्समध्ये मिळेल. आणि फाउंडेशन बद्दल पण तुम्हाला वेगळा असा कोणता डाऊट असेल तरी तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता, किंवा दुसऱ्या अशा टाईपचा कोणता तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तरी तुम्ही मला सांगू शकता, मी तसा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवीन. त्यांना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.